2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर भाजपचे 145 आमदार आले तर शिंदे गटाचे आमदार धुणी भांडी करणार का, असा खोचक टीका संजय राऊतांनी केलेली आहे। आणि त्याला शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शेलक्या भाषेमध्ये उत्तर दिलंय। संजय राऊत हे रिकाम टेकडेच आहेत, त्यांनी कधी कुठलं काम केलंय, बडबड करणं हाच संजय राऊताचा उद्योग आहे, अशा शब्दामध्ये गायकवाडांनी राऊतांचा समाचार घेतला। तर सदा सरवणकर यांनी सुद्धा राऊतांना सडेतोड उत्तर दिलंय। भाजपचं मिशन 140 का सुरू होतंय जेपी नड्डा पुढे महाराष्ट्रात? जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदेगड कुठे आहे? मग भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत ते काय धुणी भांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही अनाकुण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे। संजय राऊतांना आता गेल्या 6 महिन्यामध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत स्वतः धुणी भांडी करतात त्याचा अनुभव त्यांना या 6 महिन्यात आला असेल, म्हणून त्यांची ती प्रतिक्रिया आली असणार। या संजय राऊतला चभरेपणा करण्याची सवय आहे, त्याला वाटतं आपल्यासारखं यांनी पण केलं पाहिजे, पण त्याची लायकी आणि सीएम साहेबांची लायकी याच्यामध्ये खूप फरक आहे। सीएम साहेब जे काम करतात त्या कामात न बोलतात, हा संजय राऊत रिकाम चोटी, याला काही काम नसते किंवा जीवनात त्यानं कधी काही काम केलेलं नाही, म्हणून त्याला असं वाटतं। संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे। साधारणतः 200 दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना। बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय, मला असं वाटतं ते आता तेच काम करत आहेत,